आमदार रोहित दादा पवार आता आपल्या सोबत आहेत. दादा, राजकीय पदभरती आणि रोजगार या संदर्भ अशा आशयाचं आपण जॅकेट घालून आलेलं आहे, त्याच्यावर युवा संघर्ष यात्रेचा लोगो पण आहे. काय विशेष आहे या जॅकेटचं महत्त्व? याच्यामध्ये पेपर फुटीचा कायदा व्हावा हे सुद्धा बोललो आहे, कारण काल त्यांनी फक्त एक समिती निर्माण केली आणि ती समिती 3 महिन्यामध्ये अभ्यास करणार आहे. अभ्यास करण्याचं कारण काय? तुम्ही जर बघितलं, उत्तराखंड तर तुमचंच राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये जर कायदा असेल आणि तिथं तुम्ही कॉपी करायचं, कारण तो कडक कायदा आहे, आणि राजस्थानमध्ये सुद्धा कायदा आहे, तर अभ्यास करण्यासाठी 3 महिने का लागतात? एवढा स्लो अभ्यास हे मोठे अधिकारी करत नाहीत. 10 दिवसामध्ये निकाल ते देऊ शकतात. कायदा हा आलाच पाहिजे, लवकरात लवकर आला पाहिजे, आणि कायदा आल्याशिवाय कुठलीही भरती झाली नाही पाहिजे, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. काल आपण आतमध्ये चर्चा करत असताना असं देखील सांगितलं की महाज्योती, सारथी, बार्टी या संस्था असतील, यांना निधी मात्र इथं घोषित होतो पण त्याची अंमलबजावणी पुढे होत नाही या सगळ्या संदर्भामध्ये? नाही, खर्च होत नाही. 250 कोटी निधी हा महाविकास आघाडीमध्ये केला गेला होता, पण पुढं खर्च तर झाला पाहिजे, आणि त्याच्याचबरोबर आज दुष्काळाची परिस्थिती, अतिवृष्टीची परिस्थिती आहे, आणि मग त्या मुलांना फी देण्यासाठी सुद्धा अडचणी येणार आहेत. मग तिथं 1000 कोटी जर आपण दिले आणि त्यातून कॉलेजेसचे फी दिले, तर कदाचित फीमुळे, फी न देता आल्यामुळे युवा पिढी जी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती वाटते ती होणार नाही. आपण 800 किलोमीटरचा जो प्रवास करून आला, त्याच्यामध्ये विविध मागण्यांचे तुम्ही निवेदनं देखील मुख्यमंत्र्यांना दिले, या सगळ्या मागण्यांचे, वेगवेगळ्या मागण्यांचे जॅकेट आता इथून पुढच्या काही दिवसांमध्ये दिसतील का? नाही, आम्ही आमच्या पद्धतीने राज्याचं लक्ष त्या विषयाकडे केंद्रित करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. जे काय माध्यम आम्हाला असेल, जसं की 800 किलोमीटर चाललं एक माध्यम आहे, सरकारचं लक्ष मूळ मुद्द्यांवर आलं पाहिजे, त्याच्याचबरोबर जॅकेट एक त्याचं माध्यम असेल, अधिवेशनात बोलणं एक त्याचं माध्यम असेल, असे वेगळ्यावेगळ्या परीने लक्ष हे सामान्य लोकांकडेच गेलं पाहिजे आणि त्यांच्या अडचणीकडेच गेलं पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आता शेवटचा प्रश्न, काल पत्रकार प्रकाश कोरे यांनी या विधानभवन परिसरामध्ये गोंधळ घातला. त्यांचं असं म्हणणं होतं की विदर्भामध्ये हे अधिवेशन एक घेतलं जातं, याच्या मागचं प्रमुख कारण असतं की विदर्भातल्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे महाराष्ट्राचं, मात्र असं होताना दिसत नाही आहे. विदर्भातल्या प्रश्नांना सोडून इतर प्रश्नांवर चर्चा होते आणि हे सगळं चालू असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जास्त वेळ सभागृहात नसतात, बाहेरच ते फिरत असताना, आणि आज देखील ते मुख्यमंत्री इथं नाही आहेत. तर या सगळ्या प्रकाश भाऊंनी जी भूमिका मांडली ती आमचीसुद्धा भूमिका आहे, फक्त ज्या पद्धतीने त्यांनी मांडली ते तसं योग्य नव्हतं आहे, पण ते जे म्हणत आहेत ते खरं आहे. सामान्य लोकांचे प्रश्न या अधिवेशनामध्ये घेतले जात नाहीत, बोलले जात नाहीत, आणि मग अशा परिस्थितीमध्ये गरीब हा गरीबच राहणार, त्यांच्याबद्दल कुणी बोलणार नाही. विदर्भामध्ये हे अधिवेशन होत असताना विदर्भाबद्दल चर्चाच होताना आपल्याला दिसत नाही. धानच्या बाबतीत असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, अजूनही तरी काही मुद्दे आहेत, आणि महाराष्ट्राच्याबद्दल म्हणजे महाराष्ट्र नाहीच आहे याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये फक्त पद आहेत, मोठी मोठी भाषणं आहेत, जे सत्तेत आहे, जे मंत्री आहेत तेच भाषण करतात, नाही ह्याच्यावरून कुठे ते असं कळतं की फक्त वेळखाऊपणा या सरकारकडनं चाललं आहे. तर पाहिलं, आमदार रोहित दादा पवार यांनी जे जॅकेट आहे शासकीय पदभरती व रोजगार या आशयाचं जॅकेट घालून ते विधानभवन परिसरामध्ये आलेले आहेत. जोपर्यंत पेपरफुटी संदर्भातला कायदा होत नाही तोपर्यंत परीक्षा देखील महाराष्ट्रामध्ये घेण्यात येऊ नये अशी देखील त्यांची मागणी आहे. विविध मागण्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी एक जॅकेट घातले आणि हे आकर्षणाचं केंद्र ठरते, आणि हे सगळं चालू असताना त्यांनी अनेक विषयांवर देखील आपलं लक्ष वेधलेलं आहे. विदर्भाच्या प्रश्नांवर काल पत्रकार प्रकाश पोरे यांनी विधानभवन परिसरामध्ये गोंधळ घातला होता. विदर्भातल्या प्रश्नांवर चर्चा होत नाही, मुख्यमंत्री उपस्थित नसतात, असं देखील ते काल त्यांच्या सगळ्या या सगळ्या गोंधळामध्ये ते बोलत होते. या सगळ्या प्रश्नावर रोहित दादा पवार यांनी देखील असंच मत व्यक्त केलेलं आहे की आमचंही हेच मत आहे, फक्त मार्ग प्रकाश पोरेंचा बदललेला होता. अनेक विषयांना घेऊन हे जे हिवाळी अधिवेशन आहे हे गाजते. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे, नागपूर.